नमस्कार आणि स्वागत. आजच्या स्पाइस बॉक्स मध्ये मी दाखवणार आहे एक अत्यंत लोकप्रिय आणि अत्यंत सोपी रेसिपी, जी आहे एग नूडल्स. मी यासाठी वापरणार आहे नूडल्स, अंडी आणि भरपूर भाज्या. चला तर सुरुवात करूया. एग नूडल्स साठी लागणारं साहित्य आहे 3 कप शिजवलेले नूडल्स. नूडल्स शिजवताना मी त्या तेल आणि मीठ घातलेलं आहे जेणेकरून ते चिकटणार नाहीत. बाकीचं साहित्य आहे 3 अंडी, 2 टेबलस्पून तेल, 1/2 कप लाल ढोबळी मिरची, 1/2 कप हिरवी ढोबळी मिरची, 1 कप गाजर ज्याचे मी पातळ काप केलेले आहेत, 1/5 कांदा, 1 कप 2 हिरव्या मिरच्या, 3 टेबलस्पून टोमॅटो सॉस, 2 टेबलस्पून सोया सॉस, 1 टीस्पून मिरपूड, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या, 1/2 टीस्पून व्हिनेगर. मी अंडं फोडते. अंडे फोडून आता आपण बाजूला ठेवूया. मी सध्या हे बाजूला ठेवते. तेवढ्यात मी एका पॅनमध्ये तेल गरम करते. गरम तेलात मी घालते लसूण, हिरव्या मिरच्या. तुम्ही जास्तही घालू शकता तुम्हाला आवडत असतील तर. लसूण गोल्डन ब्राउन होऊ देऊया. बाकीच्या भाज्या घालायच्या अगोदर आपण आता भाज्या घालूया. ढोबळी मिरची, गाजर, हे आपण 3 ते 5 मिनिटं तेलात शिजवून घेऊया. मी पूर्ण रेसिपी मोठ्या आचेवर बनवते. मी आता 1/5 कांदा घालते. भाज्या शिजायला अजिबात वेळ लागत नाही. तर आता आपण अंडी घालूया. अंडी यात घालताना आच मंद करूया. अंडी घालूया. अंडी चांगली शिजेपर्यंत परतून घेऊया. आता सॉसेस घालूया. अंडी शिजलेली आहेत. टोमॅटो सॉस, सोया सॉस आणि व्हिनेगर, अगदी थोडंसं मीठ, मिरपूड, हे छान मिक्स करून घेऊया नूडल्स घालण्याआधी. आता यात नूडल्स घालूया. नूडल्स मिक्स करूया व्यवस्थित. मी यात आणखीन थोडीशी मिरपूड घालते. मिक्स करूया. एग नूडल्स सर्व करण्यासाठी तयार आहे. ही खूप सोपी आणि चांगली रेसिपी होती हो ना. हे एग नूडल्स टोमॅटो सॉस किंवा चिली सॉस बरोबर सर्व्ह करा. तुम्ही यासाठी कणकेचे किंवा तांदळाचे नूडल्स वापरू शकता. मी इथे फक्त ढोबळी मिरची आणि गाजर वापरलेला आहे. तुम्ही कुठलीही भाजी वापरू शकता. तुम्ही बेबी कॉर्न, ब्रोकोली किंवा कॉलीफ्लॉवर सुद्धा वापरू शकता. जेव्हा तुम्हाला घरी चायनीज बनवून खावंसं वाटतं तेव्हा ही रेसिपी ट्राय करा.